मित्रांनो, तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये पाहताय की ही वयस्कर महिला फोनवर बोलत येत असल्याचं दिसते. तसेच ही फोनवर बोलत असताना तिच्या शेजारी एक स्कूटी येऊन थांबते आणि त्या स्कूटीवरील व्यक्ती त्या महिलेस पत्ता विचारण्याचा प्रयत्न करते. तसेच हा व्यक्ती पत्ता विचारल्यानंतर ती महिला देखील त्याला मदत करताना तुम्हाला या वेळेमध्ये दिसते. मित्रांनो, ही वयस्कर महिला त्याला प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न करते, पण या व्यक्तीनं जे त्या महिलेसोबत केले ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. मित्रांनो, हा व्यक्ती त्या महिलेस पत्ता विचारत असताना ती महिला सुद्धा जागरूक आहे, कारण की अनोळखी माणूस आहे, त्यामुळे तिने एक पाऊल पाठीमागे टाकलेले आहे आणि त्याच्याशी बोलत आहे आणि त्याला सांगत आहे की बाबा असं जायचं किंवा तसं जायचं. पण ती व्यक्ती सारखं पाठीमागे पाहत आहे आणि योग्य संधीची वाट पाहत आहे. शेवटी त्याला ती संधी मिळतेच, पाठीमागून कोणी येत नाही. पाहताच ती स्कूटीवरील व्यक्ती त्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून तेथून पसार होताना तुम्हाला एवढं दिसते. मित्रांनो, ह्या महिलेचं चुकलं काय, तिनं प्रामाणिकपणे त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं ती तिच्या गळ्यातील चेन हिसकावून तेथून पळ काढलेला आहे. त्यावेळी ही महिला त्याचा पाठला करताना दिसते, पण त्या चोरापुढं त्या वयस्कर महिलेचा काही टिकाव लागताना दिसत नाही. ती महिला धडपडते आहे, किती वेळा ती पडली आहे, पण त्या व्यक्तीला काहीच गांभीर्य नाही. आपण वयस्कर महिलेशी आपण कसं वागलो जरा सुद्धा त्याला चुकीचं वाटलं नाही आणि त्यानं आपली संधी साधत, आपला डाव साधत त्या महिलेशी गोड बोलून बोलून त्या महिलेची चैन लुटून पळून गेलाय. मित्रांनो, आता हा प्रश्न पडतो की प्रामाणिकपणे आपण जर एखाद्याची मदत करायला गेलो ना, असं आपल्या बाबतीत जर घडत असेल तर आपण नक्कीच जागरूक राहायला पाहिजे, आपण वेळेस सावध राहायला पाहिजे, कारण की असे मित्रांनो जे दिसते ते नसते. आपण वरच्या रूपाला भावतो आणि आपण प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला आपण मदत करण्यास प्रयत्न करतो आणि तीच व्यक्ती आपल्याला फसवून जाते. मित्रांनो, खरंच त्या चोरानं त्या वयस्कर महिलेच्या वयाचा विचार करायला पाहिजे होता. चैन नेली ती नेली, पण तिला फरफडत ओढत नेलं, तिच्या जीवाची पर्वा न करता फक्त आपला स्वार्थ साधला आणि त्या महिलेला प्रामाणिकपणे मदत केली, त्याचं अशा पद्धतीनं बक्षीस दिलं. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट्स करा आणि SA Sports चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.